नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण 11 मधील पुढचं प्रकरण सरकार मधील प्रक्रिया सहकारी संस्था प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी या मधला काही भाग आपण पाहणार आहोत। तर प्रक्रिया म्हणजे काय? तर वेगवेगळ्या शेतमालावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रिया केल्याशिवाय तो माल आपल्याला उपभोगास पात्र ठरत नाही। जर त्या मालाला शेतमालाला जर चांगली किंमत मिळवून द्यायची असेल तर प्रत्येक मालांवर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रिया कराव्या लागतात। आपण बघितले की भारत हा शेती प्रधान देश आहे। शेतीचा विकास, कृषी क्षेत्राचा विकास हा महत्त्वाचा आहे। जर कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणला तर आपला आर्थिक विकास चांगल्या पद्धतीने घडवून येऊ शकतो। या दृष्टीने जर आपल्या शेतमालाला योग्य किंमत आणि चांगली बाजारपेठ, सगळ्यात महत्त्वाचं असतं किंमत वस्तूला मिळवून देण्यासाठी बाजारपेठ महत्त्वाची असते, पण आपल्याला बाजारपेठेंचा काही अनुभव नसतो किंवा काही माहिती नसते, यासाठी सहकारमधनं अनेक प्रकारच्या संस्था काही प्रदर्शन भरवत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले जातात, त्यांना त्यावेळी मार्गदर्शन केलं जातं। यासाठी ही महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे शेतमाल मूळ जर स्वरूपात विकल्यास त्या मालाला चांगली किंमत मिळत नाही, म्हणून शेतमालातून जो जो माल उत्पादित होतो अशा प्रत्येक मालांवर सहकारामधल्या चांगल्या अनेक प्रकारच्या संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे त्या मालाला चांगली किंमत मिळते। उदाहरणार्थ भातावर प्रक्रिया करून भातापासून तांदूळ निर्मिती असेल, किंवा ऊसापासून साखर किंवा गूळ निर्मिती असेल, कापसापासून धागे, कापड किंवा सूत निर्माण असेल, सेंग बियांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया असतील, बियांपेक्षा तेलबियाला चांगली किंमत मिळते, ऊसापेक्षा साखरेला गुळाला चांगली किंमत मिळते, कापसापेक्षा कापडाला चांगली किंमत मिळते। अशा प्रत्येक मालांवर, शेतमालातून जो जो माल उत्पादित होतो अशा प्रत्येक मालांवर वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारातल्या प्रक्रिया संस्था प्रक्रिया करण्याचं कार्य करत असतात, त्या मालाला चांगली किंमत मिळवून देण्याचं कार्य या संस्था करतेला आपल्याला पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये आपण हा भाग पाहणार आहोत। तर शेतीमधून उत्पादित केलेला सर्व माल ग्राहकांना लगेच आपल्याला उपयोगात आणता येत नाही। काही शेतमालांवर तो ग्राहकांच्या हाती पडण्यापूर्वी विशिष्ट अशा प्रक्रिया करणं गरजेचं असतं। उदाहरणार्थ आपण भात मळलं आणि भात लगेच आपण त्या भातापासून तांदूळ निर्माण करून आपण खातो का? बघा, तो भात मुरवायला ठेवतो, दोन किंवा दोन तीन महिन्यानंतर आपण त्या भाताचं उपभोगात आणत असतो। त्यामुळं अशा शेतमालांवर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करण्याचं कार्य या प्रक्रिया संस्थाकर्त्याला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ खोबऱ्यापासून खोबरेल तेल असेल, कात्यापासून कात्या निर्मिती असेल, किंवा खोबऱ्याच्या ह्याच्यापासून नारळापासून कात्या निर्मिती असेल, चहा कॉफी ह्या आहेत असं आपण का त्याचा वापर करत नाही, तर त्या चहा कॉफीवर प्रक्रिया करून मग चहापूर तयार केली जाते, कॉफी तयार केली जाते। अशा ग्राहकांना उपभोग पात्र बनवण्याचं कार्य सहकारामध्ये अनेक सहकारी ग्राहक अनेक प्रक्रिया संस्था करतील आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीची प्रस्ताव या जी व्याख्या कशी लिहायची आपल्याला, महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 व्याख्या आहे की मालांवर प्रक्रिया करणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो त्या संस्थेला प्रक्रिया सहकारी संस्था असं म्हटलं जातं। म्हणजे अशा प्रत्येक मालांवर आपल्याला क्रिया किंवा प्रक्रिया करणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं व्याख्या एक लिहिला तरी जातं। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा आहे, आधीच्या अभ्यासक्रमात तो कमी होता, वैशिष्ट्य, प्रक्रिया संस्थेची वैशिष्ट्य। पहिलं वैशिष्ट्य ऐच्छिक संघटन। आपण पहिल्या प्रकरणापासून बघतोय किंवा सहकारातलं पहिलंच तत्व आहे ऐच्छिक संघटन। तर सहकारामध्ये मग ती कुठल्याही प्रकारची संस्था असली तर सभासद होण्यामध्ये ऐच्छिक असतं, म्हणजे कोणावरही हुकुमशाही। सहकारी संस्था ह्या शेतकरी सभासदाने स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या असतात, त्यामुळे सभासद व्हायचं की न व्हायचं त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, कोणावरही हुकुमशाही किंवा दंडुकशाही केली जात नाही। तो स्वतःच्या इच्छेनुसार त्या संस्थेचं सभासद बनू शकतो, इच्छे नसेल तर संस्थेतनं राजीनामा देऊन बाहेर पडू शकतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही। पहिले लिहिताना वैशिष्ट्य ऐच्छिक संघटन, सहकारामध्ये सभासद होण्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर सभासद होण्यासाठी सक्ती केली जात नाही, किंवा तू या संस्थेनं गेलाच पाहिजे अशी कुठलीही हुकुमशाही किंवा दंडोशाही केली जात नाही, अशा पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य आहे भांडवल उभारणी, प्रक्रिया सहकार संस्थेची भांडवल उभारणी। ज्या पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या संस्था दोन मार्गांना आपलं भांडवल उभा करतात, एक म्हणजे सभासदातून
भागाची रक्कम विकून भाग विकून आपलं भांडवल उभा करतात. प्रवेश फी, राखीव निधी आणि इतर वित्त संस्थेकडून कर्ज घेऊन आपले भांडवल उभा या संस्था करत असतात. तशाच पद्धतीनं राज्य शासनाच्या हमीवर सुद्धा या बँका भांडवली खर्चाच्या उभारणीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून सुद्धा घेतात. म्हणजे जास्त भांडवल लागते त्यावेळी अशा संस्था काय करतात, इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपले भांडवल उभा करत असतात. देताना आपल्याला भांडवल उभारणी अंतर्गत साधने आणि बाह्य साधने या दोन मार्गांना सगळ्या प्रकारच्या सहकारात त्या संस्था भांडवल उभारणी करत असतात. देताना असं लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे लोकशाही व्यवस्थापन. सहकारामधल्या सगळ्या प्रकारच्या संस्थेचं व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीनं निवडून दिलेल्या संचालक मंडळामार्फत चालत असतं. आपण पहिल्या वैशिष्ट्यामध्ये प्रकारामध्ये किंवा तत्वांमध्ये बघितलंय की सहकारामध्ये लहानातली लहान जरी संस्था बघितली तर कमीत कमी तिथं 4-5 सभासद सहज असतात. हे 4-5 सभासद रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये भाग घेऊ शकत नाही, त्यामुळं आपल्यातून काही प्रतिनिधी निवडतात. या प्रतिनिधीच्या समूहाला संचालक मंडळ म्हटलं जातं. या संचालकातून एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष नियुक्त केले जातात, तेच त्या संस्थेचा दैनंदिन कारभार पाहत असतात. इथं आपल्याला लोकशाही व्यवस्थापन या पद्धतीनं लिहायचं आहे. त्यानंतर जोड व्यवसायांचा विकास प्रक्रिया. सहकारी संस्था सभासदांना CTC संलग्न व्यवसाय हाती घेण्यास प्रोत्साहन देते. या संस्था काही ठिकाणी शहराच्या ठिकाणी प्रदर्शन भरवतात. या प्रदर्शनामध्ये तुम्ही CTC जोड व्यवसाय करा, तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल. शेतीबरोबर जर जोड व्यवसाय केला तर शेतातून समजा एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्या पिकाची उत्पादन घटलं तर त्या दुसऱ्या व्यवसायातून आपण प्रॉफिटमध्ये राहू शकतो. उदाहरणार्थ शेतीविषयी भाजीपाला लागवड असेल, आज बरेच शेतकरी जर बघितलं आपल्याला टेरेसवर सुद्धा आज टेरेस गार्डन केलं जातं, त्यात भाजीपाला घेतला जातो. आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की काही अशा टेरेसवर सुद्धा म्हणजे या शेतात तुम्ही भाजीपाला व्यवसाय करा, भाजीतून उत्पादन भरपूर मिळू शकतं. आपलं आज आपल्याला चांगलं आहे, आज कांद्याचे दर बघा भरमसाठ वाढलेले आहेत, त्यातून आपल्याला भरपूर उत्पादन. कुक्कुटपालन असेल, शेतीशी जोड व्यवसाय, त्या शेतात कंटिन्यू 24 तास आपल्याला राबणं गरजेचं नाही. या शेतीबरोबर आपण कुक्कुटपालन करू शकतो, वराह पालन करू शकतो, पशुपालन करू शकतो, किंवा रेशीम उद्योगसुद्धा आज खूप चांगला आहे. या शेतीशी जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगसुद्धा आपल्याला या ह्याच्यामध्ये करता येतो. असे जोड व्यवसाय विकसित करण्याचं कार्य काय करतात, प्रक्रिया संस्था त्यांना प्रोत्साहन देतात सभासदांना की तुम्ही शेतीबरोबर जोड व्यवसाय करा. जर या व्यवसायामुळे उदाहरणार्थ पशुपालन असेल, तुम्ही शेतातून जो जो माल किंवा जो टाकाऊ असतो ते आपल्याला जनावरांसाठी वापर करता येईल, किंवा काही बांधाच्या कडेनं त्या पशूंसाठी आपल्याला खाद्य उपलब्ध किंवा उभा करता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं या संस्था की शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पाडण्यासाठी व शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात आपल्याला पाहायला मिळतात, असं चौथं वैशिष्ट्य द्यायचं आहे. पाचवा प्रक्रिया क्षेत्राचा विकास. जर आपण बघितलं तर शेतमालाच्या उत्पादन स्थळापासून ते प्रक्रिया केंद्रांपर्यंत वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची सुविधा या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिली जाते. उदाहरणार्थ शेतकऱ्याचा माल 10 किलोमीटरवर आहे, 10 किलोमीटरवरून तुम्हाला ऊस उचलून न्यायचा कारखान्यापर्यंत, त्या कारखान्यावर म्हणजे ऊसावर प्रक्रिया करायची, त्यापासून साखर निर्मिती असेल, गुळ निर्मिती असेल किंवा अन्य असतील, हे सगळं वाहतुकीसाठी पक्के रस्ते. बऱ्याच ठिकाणी जर बघितलं आपल्याकडं बरेच कारखाने शेतामध्ये सुद्धा कच्चे रस्ते पक्के रस्ते करून देतात. वीज असेल, पाणी असेल, त्यामध्ये टपाल कार्यालय, शाळा, दवाखाने, काही काही कारखान्यांची शाळासुद्धा आहे, शाव कारखान्यांची शाळा आहे, किंवा शाव कारखान्यानं बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितला तर मध्यंतरी रस्ते केल्यात, पाईपलाईनच्या सुविधा केल्यात, सार्वजनिक वाचनालय निर्माण केलेले आहेत, दवाखाने काही ठिकाणी उभा केलेले आहेत. अशा अनुवंशिक सेवा या प्रक्रिया संस्था ज्या क्षेत्रात कार्य करतात त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे प्रक्रिया संस्थेच्या कार्यक्षेत्रात चांगला विकास होतो. काय होतो की या प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी ज्या भागात प्रक्रिया संस्था अशा स्थापन झाल्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सुद्धा या संस्था खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मध्यंतरी आपण बघितलं किंवा आज सुद्धा जर बघितलं तर काही कारखाने या सामाजिक सुविधांमध्ये सभासदांच्या मुलं मुली जर वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगला जात असतील तर त्यांना अनुदान दिलं जातं, सबसिडी दिली जाते की जेणेकरून शिक्षणास प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे अशा सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा परिसरात विकास करण्याचं कार्य करतील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेतमाल उत्पादन परिसरात स्थापना. प्रक्रिया संस्था जर आपण बघितलं तर या शेतमाल ज्या ठिकाणी माल उत्पादित होतो, कच्चा माल जिथं उत्पादित होतो त्या ठिकाणी त्या संस्थेची स्थापना केली जाते. उदाहरणार्थ आज आपल्याकडे बघितलं तर जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16-17 साखर कारखाने, मग या जिल्ह्यातच साखर कारखाने जास्त आहे तर इथं कच्चा माल ऊस भरपूर उत्पादन आहे. 2-3 नद्या आहेत, नदींना पाणी भरपूर आहे, 12 बारमाही पाणी आहे,
ऊसाच उत्पादन भरपूर आहे म्हणून इथं साखर कारखाने आहेत. हाच जर साखर कारखाना प्रतापगड व विशाळगड व रायगडवर जर घातला तर आपल्याला साखर 500 रुपये किलोने भेटेल. मोठा मोकळा गाडीवर जाणे ठीक नाही रायगडवर, मग ऊसानं भरलेला कसं. म्हणजे या कारखान्यांची स्थापना कुठं होते तर ज्या ठिकाणी जो कच्चा माल शक्यतो ज्याच ठिकाणी उत्पादित होतो अशा ठिकाणी त्या कारखान्याची स्थापना केली जाते. मालाचे एकत्रीकरण सुलभ होतं, उत्पादित मालाच्या प्रक्रियासाठी लागणारा वेळ असेल, वाहतूक असेल किंवा इतर असेल त्याची बचत होते. उदाहरणार्थ ऊस उत्पादक क्षेत्रासाठी साखर कारखाने स्थापन केले जातात. जिथं कापसाचं उत्पादन आहे तिथं कापूस पिंजन संस्था आहेत किंवा कापसावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत. चंदगडल्याकडल्या साईडला गेला तर काजूचे कारखाने आहेत, काजू किंवा बदाम यावर प्रक्रिया करणारे आहेत. कोकणात बघितलं तर भाताचे काही कारखाने आहेत, म्हणजे भातापासून किंवा राईस मिल आपल्याला पाहायला मिळतात. कोकणात वगैरे बघितलं तर मच्छीपालन मच्छीवर प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत. म्हणजे ज्या क्षेत्रात कच्चा माल उत्पादित होतो त्या क्षेत्रामध्ये उत्पादन परिसरामध्ये अशा प्रक्रिया संस्था स्थापन झालेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर सहकार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अशा शेतकरी सभासदांना सहकाराचं प्रशिक्षण देणं किंवा शिक्षण देणं गरजेचं असतं. शेतकरी वर्गांच्या सर्व दृष्टीने कल्याण व्हावं यासाठी प्रक्रिया संस्था सातत्यानं प्रयत्नशील करत असतात. त्यासाठी संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना राबवणे, उद्योग विकास प्रशिक्षण, मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवणे, नवीन तंत्राचा वापर. आज प्रदेशनामध्ये कृषी प्रदेशन प्रत्येक वर्षी भरते, अशा कृषी प्रदेशनामध्ये जर पाहिलं तर आधुनिक अशी यंत्रसामग्री आपल्या शेतामध्ये आलेले आहे की त्याचा जर वापर केला तर कितीतरी पटीनं आपलं उत्पादन वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं काय केलं पाहिजे, अशा प्रशिक्षण केंद्राला आपण भेट दिली पाहिजे. असं प्रशिक्षणातून आपल्याला बरीचशी माहिती उपलब्ध होत असते. अशा पद्धतीचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याचं कार्यसुद्धा हे या पीक एक पीक घ्यायच्याऐवजी दोन दोन पिकं घ्या, या पिकानंतर दुसरं पिकं घ्या किंवा आज आधुनिक संकरित बियाणं आल्या त्या बियाणांचा वापर करा ज्या रोगांना कमी बळी पडतात आणि उत्पादन जास्त देतात, अशा पद्धतीचं मार्गदर्शन या संस्थाकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर उत्पादक सभासदांना सेवा पुरवणे. आज बघितलं तर बरेच सभासद हे उत्पादक असतात, त्यामुळे प्रक्रिया संस्थेमध्ये भांडवल उत्पादक सभासदाकडून गोळा करण्यात येतं. नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करण्यात आल्याने त्याचे मूल्य संवर्धन होत असतं. जो माल नाशवंत आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून तो सुद्धा माल परत उपभोगासाठी आणला जातो. मालाच्या विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा मिळवणे, नवीन तंत्राचा वापर करणे, म्हणजे या उत्पादन आणि बाजारपेठेची सांगड घालणे, उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन व त्यांच्या मालांच्या तारणांवर कर्ज उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीनं शेतीच्या विकासाला चालना देण्याचं, म्हणजे उत्पादक सभासदांना अशा अनेक प्रकारच्या सेवा देण्याचं कार्यसुद्धा या प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. काकाने काही वेळा अशी शिबिरं आयोजित करतात आणि या शिबिरामध्ये मग आधुनिक जी बियाणं आहेत त्या बियाण्याचं आज बघितलं तर आपण ऊसाचं जर बघितलं तर एका टनाला 2-2.25 टन 2.5 टन म्हणजे इकरी जवळजवळ 100 टन 102 टन ऊस काढतो. म्हणजे किती उत्पादन वाढलेलं आहे. भातामध्ये बघितलं तर गुंट्याला जवळजवळ 3-3-4 क्विंटल भाताचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे या संस्था अशा सभासदांना सेवा देऊन जास्तीत जास्त उत्पादन करण्यास प्रवृत्त करतात. त्यानंतर ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. असं बघितलं तर या संस्था ग्रामीण औद्योगिक ग्रामीण स्थानिक पातळीवर कार्य करत असल्याने ग्रामीण पातळीवर जर आपण बघितलं तर साखर कारखाने, सूतगिरण्या, तेलबिया उद्योग इत्यादी स्थापन करण्यात आल्याने ग्रामीण औद्योगिकरणाला चालना मिळाली. ग्रामीण भागातील जे शेतमजूर आहेत याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळू लागली. ग्रामीण भागाचं औद्योगिकरण झालं, त्यामुळे अतिरिक्त श्रमशक्ती या उद्योगात सामावून घेऊन जे उदाहरणार्थ काही शेती ही उन्हाळ्यामध्ये किंवा जी पडीक राहते किंवा होऊ शकत नाही किंवा तिथं कामगारांची गरज असते असे कामगार या क्षेत्रामध्ये काम करू शकतात, आपली उपजीविका भागवू शकतात. त्यामुळे ग्रामीण दारिद्र्य व बेरोजगारीला कमी होण्यास खूप चांगल्या पद्धतीची मदत झाली आपल्याला पाहायला मिळतं. आज ग्रामीण औद्योगिकरणाला या प्रक्रिया संस्थेने खूप चांगल्या पद्धतीनं प्रेरणा किंवा चालना दिली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे रोजगाराच्या संधी. आज आपण म्हटलं तर प्रक्रिया संस्था या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कितीतरी लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देतं. ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं आज उदाहरणार्थ एक साखर कारखाना साधारणपणे 500 कामगार प्रत्यक्ष काम करत असतात, अप्रत्यक्ष कामगार कितीतरी काम करत असतात, त्यांना कितीतरी लोकांना रोजगार मिळतो. उदाहरणार्थ फटकरी असतील, वाहतूकदार असतील, विक्रेते असतील किंवा अनेक प्रकारचे अप्रत्यक्षरित्या काम करणारे शेतामध्ये काम करणारे शेतमजूर असतील,
कितीतरी शेतीमध्ये काम मजूर करत असतात, अशा अप्रत्यक्ष लोकांना रोजगार या प्रक्रिया संस्थेने खूप चांगल्या पद्धतीनं निर्माण केलेला आहे. आज दुग्ध संस्था, आज आपली गोकुळ डेअरी कितीतरी लोकांना यांना रोजगार निर्माण केलेला आहे. दुग्ध संस्थेमध्ये प्रत्यक्ष काम करणारे कामगार भरपूर आहेत, अप्रत्यक्ष कितीतरी लोकांना रोजगाराची संधी या दुग्ध संस्थेने दिलेली आहे. त्यामुळं या संस्था प्रक्रिया केलेल्या अनुषंगाने, उदाहरणार्थ प्रमाणीकरण असेल, मालाचं चांगला माल, मध्यम माल, कनिष्ठ माल, प्रतवारी असेल, मालाची साठवणूक असेल, मालाची वाहतूक असेल, मालाची विक्री व्यवस्था असेल, इत्यादी कार्य पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते, आवश्यकता असते. परिणामी बेरोजगार लोकांना चांगल्या पद्धतीचे रोजगार मिळवून देण्याचं कार्य अनेक प्रकारच्या प्रक्रिया संस्था करतेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचं आहे मध्यस्थांचे उच्चाटन. त्या सहकारातल्या साखळीमध्ये जे व्यापारी, दलाल, मध्यस्थ, आज सावकरकी तर पूर्ण नाही, सावकरकी पतसंस्थेच्या स्थापनेमुळे स्त्री नामशेष झाली, आज सावकरकी कारण्यावरमध्ये म्हणजे इथं त्यांचं उच्चाटन झालं. तसं या ह्याच्यातील एजंट दलाल जे होते, थेट उत्पादकाकडून जर माल खरेदी केला तर त्या मालाला चांगली किंमत मिळू शकते. त्यामुळं उत्पादित मालांची प्रत्यक्ष विक्री बाजारपेठेत करतात, त्यामुळे या व्यवहारात असणारे मध्यस्थ यांचा सहभाग नसतो, त्यामुळे त्यांना कमिशन देण्याची गरज नाही. त्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मध्यस्थांचं उच्चाटन झाल्यामुळं शेतकऱ्यांची आज बऱ्यापैकी फसवणूक किंवा पिळवणूक थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या उत्पादित वस्तू रास्त किमतीला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं या संस्थेची वैशिष्ट्य आहे. धन्यवाद.